नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। आपल्याला तिला जास्त तिखट बनवायची नाहीये। जर जास्त तिखट झाली नाही तर मुलं पण ही चटणी खाऊ शकतात। हे खोबरं आहे, खोबरं मी किसून घेतले। पाहिजे तर तुम्ही त्याच्या पाठचा काळा भाग असतो पाठीचा, तो काढून टाकलात तरी पण चालेल। ही खोबऱ्याची वाटी आहे, त्याचा हा भाग जो आहे काळा, तो तुम्ही सोलून काढून किसलीत तरी पण चालेल। मी अशीच किसून घेतलेली ही वाटी आहे खोबऱ्याची। लसणीच्या पाकळ्या आहेत, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, फक्त कलरसाठी घेतलेली आहे, आणि मीठ। ही चटणी आपण लसूणची जेवढी तिखटपणा येणार आहे तेवढाच तिखटपणा करायचा आहे। तिखटवाली मिरची पावडर वापरायची नाही आहे, आणि मी खलबत्त्यामध्ये ही करणार आहे। खलबत्त्यात कुठलेली चटणी खूप टेस्टी लागते। पहिली लसूण बारीक करून घ्यायची, लसूण बारीक झाली की खोबरं घालायचं। जर तुमची जास्त चटणी असेल तर थोडे थोडे दोन वेळा वाटायचं। आणि खोबरं पण आपण चांगलं बारीक वाटून घ्यायचंय। खोबरं चांगलं बारीक करून झालं व्यवस्थित की चांगलं मिक्स करायचंय। खालीवर करायचं व्यवस्थित, असं खाली असं दबल्या जातं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय। आणि फक्त कलरसाठी आपण त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहोत। आणि परत एकदा चांगलं मिक्स करून त्याला वाटायचंय आपण। अशी ही झटपट होणारी चटणी आपली लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी चटणी तयार आहे। आवडली तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।